आपण पाहताय लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा। पावर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपुलकीचा हातभार। को पावर्ड बाय अक्कुदास दुधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुपत्या व पाळीव पशु पक्षांकरिता। असोसिएट स्पॉन्सर्ड इन्फ्राटेक, इन्फ्राटेक म्हणजे चांगली माणसं। आणि कन्हैया ऍग्रो, शुद्ध सकस आणि भरपूर दुधासाठी उत्कृष्ट दर्जाचे कन्हैया ऍग्रोचे संतुलित पशु आहार। रामकृष्ण हरिमाऊली नामाचे बळे पार केला दिवेघाट, असंच आज चित्र माऊली माऊलीच्या जयघोषात दिवेघाटात दिसलं। असं म्हणतात घुमणारा टाळ मृदुंगाचा गजर देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी भगवी पताका खांद्यावर घेऊन भक्तिभावानं ओथंबलेल्या अभंगाच्या ओळीगात सावळ्या विठुरायाच्या भेटीस आतुरलेली लाखो वैष्णवांची मांदियाळी आज हे चित्र दिवेघाटात दिसत होतं। पुणेकरांचा आदरातिथ्य स्वीकारत दिवेघाट मार्गे सासवडमध्ये आज माऊलींची पालखी ही विसावली आहे। हाच उत्साह, हाच सोहळा आपण अनुभवत आहोत भेटला विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पॉवर बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी, अक्कुदास दूधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, असोसिएट स्पॉन्सर इन्फ्राटेक आणि कन्हैया ऍग्रो। पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते। अखंड नामघोषानं पायास संचारलेल्या जोशानं माऊलींची पालखी आज नागमुळी वळणाचा 4 किलोमीटरचा दिवेघाटाचा एक अवघड टप्पा लिल्या पार करत सासवडमध्ये विसावली। एरवी आपल्या भाषणानं संसद गाजवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या दरवर्षी दिवेघाटात वारीत सहभागी होतात, हे वर्ष सुद्धा अपवाद नव्हतं। याही वर्षी त्या दिवेघाटात वारकऱ्यांसमवेत सहभागी झाल्या आणि ज्ञानभा तुकोबांच्या जयघोषात त्यासुद्धा तल्लीन झाल्या। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार सुप्रियाताई सुळे या सध्या दिवेघाट सर करतायत, नुकतंच त्यांनी माऊलींचं दर्शनही घेतलेलं आहे। ताई काय सांगाल, दरवर्षी तुम्ही दिवेघाटामध्ये पायी चालत असता माऊलींचं दर्शन घेत असता काय भावना आहेत नेम? माझ्या दरवर्षी हा एक वेगळा आनंद आम्ही सगळे इथे घेतो आणि मी आवर्जून इथे दिवेघाट चढण्यात एक वेगळी गंमत आणि असते आणि खूप आनंद आणि समाधान असतं। फक्त यावर्षी पाऊस अजून आलेला नाहीये, त्याच्यामुळे मी पांडुरंगाला एवढीच विनंती करते की बाबा महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस होऊ दे। ताई चित्र काय दिसतं तुम्हाला वारीत? गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, अगदी पहाटेपासून या ठिकाणी गर्दी आहे। गेल्या वर्षीच्या पेक्षा यंदा जास्त गर्दी वाटते? नाही, दरवर्षी एवढीच गर्दी असते। माऊलींकडे काय साकडं घातले ताई तुम्ही? महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस पडू दे। सध्या राजकीय प्रश्न आहेत, काल एक जाहिरात शिंदे सरकारकडून देण्यात आलेली होती, आज त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा यूटर्न मारलेला दिसतोय, फडणवीसांचा देखील फोटो आलेला आहे त्यात। रामकृष्ण हरियाज या होत्या सुप्रियाताई सुळे, त्या देखील आता दिवेघाटामध्ये पायी चालत चाललेल्या आहेत। दरवर्षी त्या या ठिकाणी येतात माऊलींचं दर्शन घेऊन, दिवेघाटाची अवघड वाट आहे त्या चढत असतात। राजकीय प्रश्नांवरती ताईंनी बोलणं टाळलेलं आहे, पण माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना केलेली आहे की पाऊस हा पडू दे आणि या सर्व वारकऱ्यांना आहे तो दिलासा मिळू दे। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी अमोल धर्माधिकारी, लोकशाही न्यूज, दिवेघाट। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे 150 विद्यार्थी सहभागी झालेत। G20, Y20 आणि मतदानाविषयी ते जनजागृती सुद्धा वारकऱ्यांमध्ये करतायत। इतकंच नाही तर वारकऱ्यांना समजावं याकरता भारूड सुद्धा सादर केलं जात आहे आणि या माध्यमातून, या भारूडच्या माध्यमातून लोकउपयोगी अशा योजनांची माहिती सुद्धा दिली जाते। पुणे ते पंढरपूर हे विद्यार्थी सहभागी होतील वारीत आणि या सगळ्या संदर्भात प्रचार सुद्धा करतील। या विद्यार्थी वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। त्याचबरोबर
वेगवेगळे घटक हे सहभागी होत असतात. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एनएसएसचा एक ग्रुप आहे, तो सुद्धा या वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे. पुणे ते पंढरपूर असा हा सगळा प्रवास हे विद्यार्थी करणार आहेत. आणि नेमकं त्यांचा उद्देश काय आहे, कशा पद्धतीने तुम्ही या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये जनजागृती करताय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत 125 स्वयंसेवक या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत. या वारीमध्ये लोकशाही जनजागृतीवरती पथनाट्य आम्ही सादर करणार आहोत. वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या थीम या वारीमध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर Y20 G20 अंतर्गत पंचप्रण या अंतर्गत मुलं सर्वे करणार आहेत आणि 40,000 वारकऱ्यांचा एक डाटा कलेक्ट करणार आहोत. आणि या माध्यमातून विद्यार्थी ही वारकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचं काम पुणे ते पंढरपूर हे 18 दिवसामध्ये करणार आहेत. या वारीमध्ये जे वेगवेगळ्या विद्यापीठाचे स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ही 19वी वारी आहे. 19वी वारी आहे. वारकऱ्यांच्या जवळ जाऊन नेमकं तुम्ही काय सांगता त्यांना आणि त्यांची काय प्रतिक्रिया असते यावर? आता नेमकं आम्ही वारकऱ्यांपर्यंत जातो आणि वारकऱ्यांना एक थीम घेऊन जातो की नेमकं आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहोत. आणि G20 आणि Y20 ही थीम घेऊन आम्ही प्रत्येक माणसापर्यंत जाऊन पंचप्रण नेमके तत्व काय आहेत त्यांना विचारून घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचं आम्ही काम करत असतो. काय सांगशील, या आधी कधी या वारीच्या सोहळ्यात सहभागी झाली होतीस का आणि आता तुम्ही पायी चालत यामध्ये सहभागी झालेला आहे, कसं वाटतंय आणि वारकऱ्यांच्या काय भावना असतात? या अगोदर मी वारीचा जो प्रसंग आहे हा कधीच अनुभवला नव्हता. माझी आजी जी आहे ती वारकरी आहे, पण दरवर्षी तिच्या ज्या कथा असतात त्या ऐकून मला खूप चांगलं वाटायचं. आणि जेव्हा SPPU ने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेकडून ही जी आम्हाला अपॉर्च्युनिटी आहे ही भेटली, तेव्हा लगेच आम्ही यायचा निश्चय केला. आणि जेव्हा आम्ही वारकऱ्यांशी बोलतो की आम्ही Y20 आणि G20 एक्सप्लेन करतो आणि नरेंद्र मोदीजी जी पंचप्रण आहेत ती एक्सप्लेन करतो, तेव्हा ते सुद्धा खूप उत्सुकपणे जाणून घेण्यासाठी तयार असतात. ते त्यांची नावं वगैरे सुद्धा देतात आणि त्यांना समजून सांगण्यात सुद्धा आम्हाला एक आनंद भेटतो. पर्यावरणाविषयी, आपल्या लोकशाहीविषयी चांगल्या गोष्टी त्यांना सांगण्यात खूप आनंद वाटतो. एक या ठिकाणी ग्रुप आहे जो वारकऱ्यांच्या बोली भाषेमध्ये त्यांना हे सगळं ते समजावून सांगतात. नेमका उद्देश काय आहे आणि हे विद्यार्थी या वारीच्या सोहळ्यामध्ये कसे सहभागी झालेले आहेत काय सांगशील मित्र? ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो 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 हो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास मंडळाची ही वारी Y20 आणि G20 पंचप्रण या विषयावरती आम्ही चालत आहोत. आजपर्यंत प्लास्टिक मुक्ती, स्वच्छ भारत अभियान, समर्थ भारत अभियान, कन्यारत्न वाचवा अभियान अनेक थीम 19 वर्षांमध्ये घेतल्या, परंतु नाथ महाराज आणि सकल संतांनी भारुडाच्या माध्यमातून खूप सुंदर अशी प्रबोधनाची शिदोरी दिली आहे. ती शिदोरी देखील आम्ही ह्या वाटेवरती देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमची युवा पिढी ही आपल्या भारत देशाची युवा पिढी हा भारत देश सक्षम बनवण्यासाठी आणि महासत्ता बनवण्यासाठी ती उपयोगात आणता येईल. म्हणून यो नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई, मला दादला नको ग बाई. हो 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 हो. नाथ महाराज सांगतात, मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देवघर नाही परंतु भारूड हे भावावरती आरूढ होत, परंतु देवघर कोणतं तर ज्ञान रूपाचा दरवाजा खोलणारं देवघर पाहिजे. आणि ज्ञान जर असेल, शिकलं तर आपण टिकू. म्हणून ह्या विज्ञानाच्या युगात, मोबाईलच्या युगात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कसं युवा पिढी थोडक्या वेळेत ह्या आपण भारत देश हा G20 म्हणजे 20 देशाचं नेतृत्व करतोय आणि तो सिंहाचा वाटा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी हे 20 दिवस आपण जे काम करू ते देशासाठी करू. म्हणून मतदार राजा जागा हो, मतदार राजा जागा हो, हो 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 हो. म्हणून ह्यांना नाथ महाराजाच्या भारुडाच्या माध्यमातूनच सांगते की यो नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, म्हणजे ही कुबुद्धीचा आणि सुबुद्धीचं जसं भूत सांगितलंय तसं हा
वासनारूपी नवरा हिथं सोडून देऊया आणि म्हणून म्हणूया आपण निर्व्यसनी राहूया आणि युवा पिढी सक्षम बनवूया आणि म्हणून म्हणूया यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई भारूडाच्या माध्यमातून जनजागृती दुसरीकडे जी ट्वेंटी वाय ट्वेंटी याचं महत्व प्रत्येक वारकऱ्याला समजावं हा एक प्रयत्न पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत ते करतायत आणि अनेक वर्षांपासून ही सेवा करत असताना आता हे सगळे माऊली आहेत ते पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी अमोल धर्माधिकारी लोकशाही मराठी दिवेघाट. भेटला विठ्ठलच्या माध्यमातून वारीचा हा उत्साह असाच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. घेतो अगदी छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पावर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपुलकीचा हातभार. को पावर्ड बाय अक्कुदास दुधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुपत्या व पाळीव पशु पक्ष्यांकरिता. असोसिएट स्पॉन्सर्ड इन्फ्राटेक. इन्फ्राटेक म्हणजे चांगली माणसं. आणि कन्हैया अॅग्रो शुद्ध सकस आणि भरपूर दुधासाठी उत्कृष्ट दर्जाचे कन्हैया अॅग्रोचे संतुलित पशु आहार. पावर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपुलकीचा हातभार. को पावर्ड बाय अक्कुदास दुधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुपत्या व पाळीव पशु पक्ष्यांकरिता. असोसिएट स्पॉन्सर्ड इन्फ्राटेक. इन्फ्राटेक म्हणजे चांगली माणसं. आणि कन्हैया अॅग्रो शुद्ध सकस आणि भरपूर दुधासाठी उत्कृष्ट दर्जाचे कन्हैया अॅग्रोचे संतुलित पशु आहार. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, हिरवाईनं नटलेला परिसर, अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी, पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करत भगव्या पताका खांद्यावर घेत निघालेले वारकरी, तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला वारकरी आणि टाळ मृदुंगाचा गजर, अशा या सगळ्या वातावरणात अवघड वाट दिवेघाटाची माऊलींची पालखी पार करत होती. हा अतिशय देखणा नजारा सोहळा हा आपल्या कॅमेरात कैद करण्याकरता दिवेघाटात फोटोग्राफरसुद्धा मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. वारीच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या जशी जास्त असते तशीच ती फोटोग्राफरची देखील पाहायला मिळते. प्रत्येक वारकऱ्याची मुद्रा आपल्या कॅमेरामध्ये टिप करण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स आपल्याला या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात. दिवेघाटामध्ये आता आपण आहोत आणि याच दिवेघाटाचे सर्व क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक फोटोग्राफर सध्या या ठिकाणी आलेले आहेत. यातलाच एक ग्रुप आहे जो बदलापूरवरून थेट या ठिकाणी आलेला आहे. दादा, काय सांगशील आज तुम्ही या ठिकाणी ग्रुप म्हणून आलेला आहात, काय तुला वारीविषयी माहिती आहे आणि तू नेमकं तुझ्या कॅमेरामध्ये काय कैद करतोय? काय मिनंत बोल. आम्ही वारीमध्ये मागच्या वर्षापासून येतोय आणि आमचा दुसरा वर्ष आहे वारीमध्ये. आम्हाला समजत नाही आम्ही किती लांब येतोय, काय हलतोय. आम्ही सगळं विठ्ठलाच्या ओढीमध्ये खेचलं जातोय आणि आम्हाला खूप इमोशन्स भेटतात असं. आणि इथं सगळी देवदेव करत आलेले असतात, कुणी श्रीमंत गरीब असं काहीच नाही. इथं कोणाच्या पाया पडलो तर रिटर्न मध्ये पण आपल्या पाया पडतात की वयाचं कोण भान नाही ठेवत. सर मजा येते. तुझ्याकडे कुठला कॅमेरा आहे, तू काय क्लिक करतो, तुझी कन्सेप्ट डोक्यामध्ये काय? माझ्याकडे सोनी कॅमेरा आहे आणि मी असं काय तरुण आहेत जे भेटते ते करतोय क्लिक. इमोशन्स लाईक लहान मुलांचे फोटो, जास्त वय झालेली माणसं पण इथं चालतात. एनर्जी कुठून येते काय माहित नाही पण भारी वाटते. दिवेघाटातच तुम्ही आलेला आहात, काय वाटतं दिवेघाटाविषयी? म्हणजे इथलं जे सगळे हरी, माझं पहिलं वर्ष आहे. आम्ही फोटोग्राफर, ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही संस्कृती जपतो फर्स्ट थिंग आणि त्याच्यानंतर आमची पुढची संस्कृती हे बघावं ह्याच्यासाठी आम्ही सगळे टिपतो. ठीक आहे, ह्याच्यानंतर ह्याच्या पुढे जे चालणारी माणसं आहेत त्यांची एनर्जी आम्हाला भेटते आणि त्यांची एनर्जी, त्यांचं नृत्य बोला, त्यांचं चालणं, त्यांचं नाचणं, त्यांचं वाजवणं, ह्याचं आम्ही जे टिपतो ते आम्ही समोरच्यापर्यंत पोहोचवतो. आमची एनर्जी आमच्या आई वडिलांपर्यंत पोहोचते, आमच्या घरच्यांपर्यंत पोहोचते. आम्ही आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये एनर्जी घेऊन निघतो आणि आमच्या मुंबईकरांना आम्ही हे सगळं दाखवतो
भले ते घरी बसलेत पण ते आमची एनर्जी ते स्वतः घेतात आणि ते आनंद काय सांगशील दादा. तुझ्या पण चेहऱ्यावरती खूप घाम आला, खूप फोटो काढलेले दिसतात तू. हो नक्कीच. एक्झॅक्ट आय एम अ स्टुडंट ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. मी मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. की वारीचा हा जो प्लॅटफॉर्म आहे, जर डिरेक्शनच्या हिशोबाने झालं तर वारीचा स्टेज एवढा मोठा आहे ना की साधारणतः 3 ते 4 हजार डिरेक्टर लागतील जर पद्धतशीर एक सिस्टमॅटिक फिल्म प्रोड्यूस करायची असेल. खूप चांगले म्हणजे प्रत्येकांच्या भावनांचा जो भावनांचे जे कॅन्डिडेट फोटो आहेत ना ते इथे वारीत भेटतात. म्हणजे भेटतात की प्रत्येकाच्या फिलिंग्स असतात. आता एखादी आजी दिवेघाट चढून आल्यानंतर तिचा तो थकलेला चेहरा, पण त्या थकलेल्या चेहऱ्यावरतून घाम पडत असतो, पण दिवेघाट चढल्याचा जो आनंद आहे तो अशा पद्धतीचा आम्ही कॅमेऱ्यात कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. आनंद किती फोटो काढा ते यामध्ये पुरत नाही अशी ही सगळी हा सगळा सोहळा असतो. आणि तोच सोहळा आता या तरुणांना देखील आकर्षित करतोय आणि त्यामुळे थेट बदलापूर वरून हा सगळा ग्रुप आहे तो या ठिकाणी आलेला आहे. अशा अनेक फोटोग्राफर्स आहेत ते या वारीचे प्रत्येक क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपत असतात आणि आपल्या आयुष्यातला हा एक महत्वाचा सोहळा आहे, घटक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे या वारीच्या सोहळ्यामध्ये लहान असो किंवा ज्येष्ठ वारकरी असो या सगळ्यांच्या मुद्रा, या सगळ्यांचं चालणं, हे सगळं हे फोटोग्राफर्स आहेत ते आपल्या कॅमेरात कैद करतायत. कॅमेरामन रोहन कांबळेसह मी अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, दिवेघाट. विठ्ठल नामाचा लागला से छंद, पुण्यनगरीत अवघा आनंद. पुणेकरांचा आदरातिथ्य स्वीकारल्यानंतर माऊलींची पालखी आज दिवेघाट मार्गे सोपान काकांच्या सासवडमध्ये विसावतीय. पहाटेपासूनच वारकऱ्यांनी दिवेघाट पार करण्यास सुरुवात केली. तिथं उपस्थितांशी संवाद साधतायत, हा सगळा सोहळा आमच्यापर्यंत पोहोचवतायत आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी. जय हरी माऊली. पुणेकरांचा निरोप घेतल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता दिवेघाटाचा अवघड वाट सर करून सासवडच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. आणि माझ्या मागे आपण दृश्य पाहतोय, घाटाच्या अलीकडची ही सगळी दृश्य आहेत आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची आहे. हातामध्ये भगवा पताका घेऊन हे सर्व वारकरी आहेत ते आता विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहेत. दिवेघाटाचा अवघड टप्पा जो नागमोडी वळण करत जवळपास 4 ते 4.5 किलोमीटरचा हा सगळा टप्पा असतो आणि हीच अवघड वाट सर करून हे लाखो वारकरी आहेत ते आता पुढे निघालेले आहेत. आणि पहाटेपासूनच वारकऱ्यांनी दिवेघाट सर करायला सुरुवातही केलेली आहे. माऊलींची पालखी आता हडपसरच्या पुढे विसाव्यासाठी थांबलेली आहे आणि दुपारनंतर ही पालखी दिवेघाट सर करून संध्याकाळी सासवड येथे मुक्कामी असणार आहे. उद्या सुद्धा दिवसभर माऊलींची पालखी ही सासवड येथे मुक्कामी असणार आहेत. पण त्याआधी आपण ही दृश्य पाहतोय, जो वारीचा सोहळा असतो तो सोहळा आपल्याला आता खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळणार आहे. कारण की पुणे शहरातून आता पालखी ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जाते, पुढे पुढे ती पुढच्या जिल्ह्यातही जाणार आहे. पण टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हे माऊली आहेत ते आता पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि अतिशय भारावून टाकणारं वातावरण आहे. याच दिवेघाटामध्ये वारकरीच नव्हे तर पुणेकरही मोठ्या संख्येने पायी चालत सहभागी होत असतात आणि त्यामुळे गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे. अजूनही पाहतोय माऊलींच्या चेहऱ्यावरती कुठेही क्षीण आलेला आपल्याला दिसत नाहीये. टाळ मृदुंगाचा गजर करत आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत हे सगळे माऊली आहेत ते आता या दिवेघाटाची अवघड वाट आहे ती सर करणार आहेत. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, दिवेघाट. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पुणे मुक्काम आटपून सासवडच्या दिशेनं निघाली. या सोहळ्यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे देखील सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे पायी चालत निघाला, काय सांगा? नाही, खरं हा आनंद सोहळा आहे आणि माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी आमदार हडपसरचे चेतन तुपे पाटील यांच्यासोबत सर्व आम्ही कार्यकर्ते खरं तर पालखीचं स्वागत करण्यासाठी इथं. आणि हा आनंद सोहळा आहे कारण भक्ती मार्गात कायम आपण म्हणतो पंढरीचा पांडुरंग हा असा देव आहे की हातात शस्त्र न घेता केवळ प्रेमाच्या जोरावर अवघी जनता ज्यांच्यासमोर नतमस्तक होते हा जो प्रेमाचा संदेश आहे, हा जो सर्वधर्मसमभावाचा संदेश आहे, हा या पालखी सोहळ्यातून
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचत राहतो आणि त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही सर खरं तर पाऊस नाही दुष्काळ आहे शेतकरी वर्गासाठी काय विठुरायकडेचं मागणं विठुरायकडे हेच मागणं आहे की शेतकरी वर्गासाठी जी आवश्यक गोष्ट आहे जी निसर्गाचा लहरीपणा आहे या लहरीपणावर मात करण्याची ताकद आहे आणि यावर्षी जो पाऊस आहे तो पुरेसा आणि व्यवस्थित प्रमाणात येईल. हे होते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे. लोकशाहीसाठी चंद्रशेखर बांगेपूर. संत फक्त इतरांना उपदेश करत नाही, ते स्वतःच्या वागण्यानं समाजापुढे एक आदर्श उभा करतात. म्हणजे सध्याच्या काळात जसं घडतं की लोकांसंगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरड पाषाण, असं संतांच्या बाबतीत कधीच होत नाही. ते आधी स्वतः तसं वागतात आणि मग त्यावर आधारितच उपदेश करतात. आणि म्हणूनच तर म्हटलं जातं, बोले तैसा चाले त्याची वंदा विपावले. संत नामदेवांनी महाराष्ट्रापुरतं कार्य न करता भागवत धर्माचा प्रचार हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत केला आणि त्याकरता प्रवास सुद्धा केला. पहा. संत नामदेवांना पंजाबच्या सरहद्दीमधून परकीय राजांची अतिक्रमणं होत असल्याची जाणीव झाली. ही अतिक्रमणं थोपवण्यासाठी माणूस धर्म आणि भेदभाव घालवणं ही शिकवण देण्यासाठी संत नामदेवांनी तब्बल 12 वर्ष पंजाबच्या घुमानला मुक्काम ठोकला. या 12 वर्षात त्यांनी एवढे सामाजिक आणि धार्मिक कार्य केले की आज देखील पंजाबच्या हृदयात संत नामदेवांना स्थान आहे. यामुळेच शिखांच्या ग्रंथसाहिबामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत. घुमान इथं संत नामदेवांच्या विविध कथा सांगणारे 4 भव्य गुरुद्वारा आहेत. यापैकी एक बाबा नामदेवजी का समाधी मंदिर आहे. इथं संगमरवरी समाधी असून एक पलंग ठेवण्यात आलाय. संत नामदेव अजूनही इथं विश्रांती घेत आहेत अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे, त्यामुळे आत कोणास बोलू दिलं जात नाही. तसंच एका सोन्याच्या पत्रावर नामदेवांची मूर्ती कोरण्यात आली. दुसरा गुरुद्वारा ज्या ठिकाणी आहे तिथे महाराज तपश्चर्याला बसत होते. या गुरुद्वारात नामदेवांची 5 फुटी संगमरवरी मूर्ती आहे. येथील गुरुद्वारातील तलावात स्नान केल्यावर त्वचारोग जातात असा अनुभव भक्त सांगतात. संत नामदेव तपश्चर्या केल्यावर एका खडकावर बसत तिथं चरण नामिया गुरुद्वारा आहे. तर खुंडी साहब नामिया गुरुद्वारा संत नामदेवांनी केलेल्या चमत्काराची साक्ष आहे. यासह घुमान इथंच नामिया कोठी आहे. इथले शेतकरी आपल्या आर्थिक शक्तीप्रमाणे अन्नदानासाठी इथं धान्य देतात. दुसरं विशेष म्हणजे या परिसरात लग्न झालेले जोडपे प्रथम दर्शनासाठी या कोठीवर आणले जातात. आपल्या राज्यातील हा मोठा संत पंजाबच्या मनावर राज्य करतो. यामुळेच अमृतसर, चंदीगड, जालंधर इथं त्यांच्या नावानं भवन, चौक उभारले आहेत. यावरून पंजाबनं संत नामदेवांवर महाराष्ट्रापेक्षा अधिक प्रेम केल्याची खात्री पटते. इन्फ्राटेकच्या चीफ मॅनेजिंग डायरेक्टर अलंकृत किसनराव राठोड यांनी देखील वारकऱ्यांना वारीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच राज्यात समाधानकारक पाऊस पडू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना सुद्धा केली आहे. पाहूया हा संदेश. हे पांडुरंग, आषाढी वारीच्या या मंगलमय पर्वामध्ये आकाशातून कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे तुझं प्रेम आणि आशीर्वाद सर्वांवर बरसावा. बळी राजा सुखी व्हावा आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी यावी. हीच इन्फ्राटेक परिवारातर्फे तुझ्या चरणी प्रार्थना. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. आज पंढरीची वारी आल्या आमच्या दारी, आम्ही झालो वारकरी ज्ञानोबाचे, असं म्हणत सासवड नगरी माऊलींच्या पालखीचं स्वागत करते. आणि स्वागत करण्याकरता गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे.
पुढे 2 दिवस माऊलींच्या पालखीचा हा मुक्काम सासवडमध्येच असणार आहे. हा सोहळा तुमच्यापर्यंत सातत्यानं पोचवत राहणार आहोत भेटला विठ्ठलच्या माध्यमातून. पण आज इथंच थांबतेय. पाहत रहा लोकशाही. पावर्ड बाय राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी परळी वैजनाथ आपल्या स्वप्नपूर्तीसाठी आपुलकीचा हातभार. को पावर्ड बाय अक्कुदास दुधकांडी शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुपत्या व पाळीव पशु पक्षांकरिता. असोसिएट स्पॉन्सर्ड इन्फ्राटेक. इन्फ्राटेक म्हणजे चांगली माणसं. आणि कन्हैया ऍग्रो शुद्ध सकस आणि भरपूर दुधासाठी उत्कृष्ट दर्जाचे कन्हैया ऍग्रोचे संतुलित पशु आहार. आपण पाहताय लोकशाही मराठी. ऐका पहा जागरूक रहा. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.